आमची मुलगी तर दोन्हीही कुळांचा उद्धार करते. मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते आणि आमचा मुलगा दोन्हीही कुळ पिऊ पिऊ नरकात घालतो. असाच एक जण पिला गटाराच्या नालीत पडला. पडल्या पडल्या हातपाय हलू लागला. याला वाटलं जसं काय स्पंजच्या गादीवर झोपलो का काय. तेवढ्या चार पाच डुकरीनी चरत चरत आल्या. हातपाय हलवता हलवता एका डुकरीनीची शेपटी याच्या हातात आली. हा शेपटी ओढत ओढत म्हणू लागला, पिंकेची आई कावा पासून या निघाला या लागली गाडी. हिचा तर बाप कटवता. या गाडवाला पिंकीच्या आईची विनीन डुकरीची शेपटी कळा ना, सांगा बरं हे किती कुळांचा उद्धार करतील. विठ्ठल विठ्ठल पूर्वीपासून समाजाने श्रेष्ठ अशा मुलीलाच त्रास दिलेला आहे, श्रेष्ठ अशा मुलीचाच छळ केलेला आहे पूर्वीपासून. पूर्वी आपल्या भारत देशामध्ये सती जाण्याची प्रथा होती, म्हणजे नवरा मेला की बायकोने सती जायचे, त्या पेटलेल्या सरणामध्ये जळून मरायचे. एवढंच नाही, ती जर त्या सरणामधून बाहेर निघू लागली तर बाकीचे माणसं तिला बांबूने त्या अग्नीमध्ये ढकलायची. मग मला सांगा, आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही असं कधी पाहिलं का? बायको मेली. आय पुरुष मंडळ, बायको मेली, नवरा सता गेला. सता सता आहे का अशी प्रथा? ओ महाराज बोला ना आता, असं काय पाहता? आहे का अशी प्रथा? अहो पतिव्रतेची फार किंमत सांगितली. पत्नीने मनाने सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचार करायचा नाही आणि पुरुषांनी किती बायका करायच्या ते चालायचं. मग पुरुषांना पत्नी व्रता नियम का नाही? एवढंच नाही, देह स्त्रीचा कपाळ स्त्रीच, पण त्या कपाळावरती कुंकू मात्र पुरुषाच्या नावाचं. भांग तिचा, सिंदूर त्याच्या नावाचा, नाक तिचं, नथ त्याच्या नावाची, गळा तिचा, मंगळसूत्र त्याच्या नावाचं, पाय तिचे, पण त्या पायामध्ये जोडवे मात्र त्याच्या नावाचे. एवढंच नाही, वटपौर्णिमेचा उपवास करायचा तिने, वडीलधाऱ्यांच्या पाया पडायचा तिने आणि अखंड सौभाग्यवती भव हा आयुष्याच्या वरदानाचा आशीर्वाद मात्र त्याला. एवढंच नाही, रक्त तिचं, दूध तिचं, उदर तिचं, रक्त तिचं, दूध तिचं, उदर तिचं आणि मुलं मात्र पुरुषाच्या नावाची. तिचं सगळंच तर आहे हो त्याच्या नावाचं. अगदी नम्रपणे एक प्रश्न आहे, पुरुषांकडे काय आहे हो स्त्रीच्या नावाचे? सांगा पीटी मास्तर, तुम्ही आले वाटत आमच्या पार्टीत. आमची पक्की पार्टी दिसली काय? ती मुलगी आपले आई वडील सोडून, आपले घरदार सोडून, आपले मित्र मैत्रिणी सोडून मुलाच्या घरी नांदायला येते. मग लग्न झाल्यानंतर मुलगीच मुलाच्या घरी नांदायला येते असं का? मुलगा मुलीच्या घरी नांदायला का येत नाही? महिला पुरुषांसाठी उपवास धरतात, वटपौर्णिमा, करवा चौथ, बैलपोळा. नाही नाही, बैलपोळा बैलपोळा नाही, बैलपोळा नाही, वटपौर्णिमा.
पुरुषाने नाही, एखाद्या तरी पुरुषाने आईसाठी म्हणा, बायकोसाठी म्हणा, चुलतीसाठी म्हणा, काकीसाठी म्हणा, मामीसाठी म्हणा, आजीसाठी म्हणा, एखादा उपवास धरला का? धरला का? नाही. सालीसाठी? सालीसाठी धरतील, धरतील, सालीसाठी काही बी करतील. ती बिचारी दरवर्षी त्या वडाला सात फेरे मारते, आजपर्यंत एखाद्या तरी पुरुषाने नाही वाडाला, कमीत कमी एखाद्या येड्या बाबळीला का होईना एखादा चक्कर मारावा, पण मारला का? आणि महिला मंडळींना हात जोडून विनंती असेल, वट पौर्णिमेच्या पूजेला जाताना, वडाच्या पूजेला जाताना नवीन नवीन साड्या, भारी भारी अलंकार घालून जात जाऊ नका. तुम्ही म्हणाल का? तुम्ही जर भारी भारी अलंकार, नवीन नवीन साड्या घालून वट पौर्णिमेच्या पूजेला गेल्या तर तुमचे अलंकार शेजारीन बघून, शेजारी म्हणून भया 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 भया, हिचा नवरा येईला किती अलंकार घेतो, माझा नवरा तर अलंकारच घेत नाही. ती वडाला म्हणून, हे वडा मला पाव. या महाराजांना नुसता वडापावच आठवतो. म्हणजे खायचा वडापाव नाही, वडापाव म्हणजे वडा माझ्यावर कृपा कर. आणि पुढच्या जन्मी हिचा नवरा मलाच मिळू दे. तशी तर मी आजपासूनच प्रयत्नात आहे, पण पुढच्या जन्मी मलाच मिळू दे म्हणून बचत गट सावध. शिराडायला लागले असं. पुरुष मंडळ म्हणतील, बरं झाला अशीच महाराजी पाहिजे, हिचं सारखं टुंबडं चालू असतंय, हातातलं पाहिजे, कानातलं पाहिजे, नाकातलं पाहिजे, गळ्यातलं पाहिजे, डोळ्यातलं पाहिजे, नाही डोळ्यात नसतं नाही का, याच्यातून एकदाच सुटलो बुवा. पण ध्यानात ठेवा पुरुष मंडळी, पत्नीच्या अंगावर अलंकार असणं हे पतीचं भूषण आहे, भूषण आणि अलंकार असावेच. महिला म्हणतील, बरं झालं अशीच महाराजी पाहिजे. चार दिवाळ्या झाले तोळा तोळा म्हणते, पण मी इकडून तोळा म्हटलं का ह्यांच्या पोटात गोळा चुटतोय. विठ्ठल विठ्ठल लग्न झाल्यानंतर स्त्रियांचं नाव, स्त्रियांचं आडनाव बदलतं. मग स्त्रियांचंच नाव, स्त्रियांचंच आडनाव का बदलतं? पुरुषांचं नाव, पुरुषांचं आडनाव का बदलत नाही? सांगा ना आता. एवढंच नाही, लग्नामध्ये स्त्रियांचं वय कमी आणि पुरुषांचं वय जास्त. मग स्त्रियांचंच वय कमी का? पुरुषांचं वय कमी असेल तर काय संसार होणार नाही का? कुत्रं चावण का? मग हे सर्व का? तर त्याचे कारण आहे, हे सर्व स्वीकारण्याची हिम्मत फक्त स्त्री मध्येच आहे, म्हणून स्त्री ही सर्वात महान आहे. आणि हे सर्व स्वीकारले की मग मुलीच्या दोन्हीही कुळांचा उद्धार झाला म्हणून समजा. कबीरजी महाराज सांगतात, मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. ओ माई मै दुनो कुल जियारी, ओ माई ओ माई मे दुनो कुल जियारी.
तुमचा उद्धार करते. मग कोण श्रेष्ठ? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? ऐकलं का महाराज? मुलगीच श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल महाराज, मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ का मुलगा श्रेष्ठ? तर सांगतो अगोदर, टाळी वाजून भजन करा. विठोबा रघुमाई, खनखन खनखन टाळ वाजवली. मृदुंगचारिणी देखील दंदन दंदन पखवाज वाजवला. गायनाचारिणी सुद्धा जीव तुडू तुडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केले नाही. काहींनी केले बरं का, काहींनी मनापासून केले. पण काहींनी कसे केले? हे ढवार काय भजन झालं का बरं? एक जण म्हणाला, का रे मध्येच ठोबा रोख महिन्यानेश्वर माऊली कशासाठी असत? दुसरा म्हणाला, तुला माहित नाही का? हा म्हणतो, नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. आणि झोपतात ना, काही काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांची झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळे वाशी झोप, आहे का गेला ते सुद्धा कळत नाही. काहींची झोप असते तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून खांबाला टेकून कधीच बसू नये. आणि जर का बसला, त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, टंगडावर केलं आणि हो मग याला विचारलं, का रे रात्रीचं कीर्तन कसं होत? महाराज आला तो म्हणून लईच खारट खारट होत. काही काही सांगतो झोपेतच बरळतात. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले ताई, जागरचं काल्याचे दोन्ही कीर्तन होते. जागरचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं, म्हणून तिथंच त्या गावात मुक्कामी थांबले. मी म्हटलं मी मंदिरात झोपते, इकडून दोन म्हाताऱ्या इकडून दोन म्हाताऱ्यामध्ये मी झोपले. झोपल्या झोपल्या एक म्हातारी म्हणते, मुक्ताई घाबरू बिबरू नको बरं का. मी म्हणलो, का हो आजी? म्हणे, आज शनी आमोष आहे. शनी आमोष म्हणलं, माझं काहीच लागलं धडधड 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 करायला. दुसरीनं गप बसावं ना. दुसरी म्हणती, मुक्ताई रात्री उठू नको बरं का. म्हणलं, का बरं? म्हणे, बाहेर स्मशानात प्रेत जळात. आधीच डोक्यात शनी आमोष. म्हाताऱ्या गेल्या झोपी, मला काही झोपच येईना. मी आपली ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर, मला काही झोपच येईना. घट्ट डोळे झाकले का आठवायची आमोषा. डोळे उघडले का समोर ढणा 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 जाळ. झोपच येईना. म्हाताऱ्या लागल्या ना घरायला. एक म्हातारी म्हणती, म्हणजे खाऊ का? बर आता दुसरी तरी कप बसावं ना. दुसरी लागली म्हणायला,
माझी काय साधी हाल झाली का? आओ सगळी गोतडी वल्ली झाली. घामाने 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 दत्त महाराज पोट दुकान वर विठ्ठल विठ्ठल भजन हे झोप मोडण्यासाठी नसते, भजन हे स्वतःच्या उद्धारासाठी असते. भजन ते ओंगळवाणी नरका. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या, सर्वांनी हात वर घ्या. वा वा क्या बात है. माग बसलेले पुरुष मंडळ, तिकडे गाडीवर बसलेले पुरुष मंडळ, सर्वांनी हात वर घ्या. मला दिसतात बरं कोणाकोणाचे हात खाली. हो नथीवाले आजी हात वर घ्या. सर्वांनी भजन करा. राम कृष्ण वा. सर्वांनी खूप सुंदर भजन केले. ज्यांनी ज्यांनी भजन केले त्यांनी शेजारच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ. मुलगी श्रेष्ठ का मुलगा श्रेष्ठ. तर ध्यान देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ही गोष्ट खरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ही गोष्ट खरी. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ आईसाहेबांनी घडवले. मा जिजाऊ आईसाहेब कोण? मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपुने 11 प्रयोग केले, तर त्या प्रल्हादासाठी भगवंताने
नरसिंह अवतार घेतला, म्हणजे प्रल्हादासाठी देवाने अवतार घेतला. प्रल्हाद कोण आहे, मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ आहे? संत जनाबाई महाराजांना, संत जनाबाई महाराजांना देव जात्यावर दळण दळू लागला. जनाबाई महाराज कोण, मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले. महात्मा ज्योतिबा फुले हे कोण होते, मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुले ही होत्याच ना. आणि त्या एक स्त्री आहे, म्हणून स्त्रीची जोपासना ही करावीच लागेल, कारण स्त्री ही एक मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ? स्त्रीची जोपासना करावीच लागेल, स्त्रीचा सांभाळ करावाच लागेल, पण स्त्रीची जोपासना करणारा, स्त्रीचा सांभाळ करणारा तो म्हणजे एक पुरुषच आहे. आणि तो पुरुष, तो पुरुष म्हणजे वाघ आहे. वाघ मुलगा हा वाघ आहे. पण त्या वाघाला सांभाळणारी त्या मांजर, पण त्या वाघाला सांभाळणारी, त्या वाघाला दूध पाजून मोठ करणारी, नवे नवे त्या वाघाला जन्म देणारी ही वाघीण आहे. वाघीण, वाघीण ही मुलगी आहे, स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे. आणि पत्नीशिवाय पती अधुरा आहे, पत्नीशिवाय पती अपूर्ण आहे. म्हणून पत्नी म्हणजे मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? स्त्री शिवाय पती अपूर्ण आहे ही गोष्ट खरी, पण सुंदर आणि रमणी जरी होय तरणी, पुरुषाविन कामिन शोभा न पवे बापा. म्हणजे पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, आणि स्त्री शिवाय पुरुषाला शोभा नाही. आणि स्त्री शिवाय पुरुषाला शोभा नाही. मुलगा वारस आहे, मुलगी पारस आहे. मुलगा आन आहे, मुलगी शान आहे. मुलगा आग आहे, मुलगी बाग आहे. मुलगा दवा आहे, मुलगी दुआ आहे. मुलगा शब्द आहे, मुलगी अर्थ आहे. मुलगा संस्कार आहे, मुलगी संस्कृती आहे. मुलगा गीत आहे, मुलगी संगीत आहे. आता माझ्या लक्षात आलं, स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे, स्त्री मुलगी आहे. स्त्री नाही तर पुरुष नाही, म्हणून स्त्री ही फार महत्त्वाची आहे. आता माझ्याही लक्षात आलं, स्त्रीला शोभा ही सौभाग्यानेच आहे, म्हणजे स्त्रीला शोभा ही कुंकवानेच आहे. पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, म्हणून पुरुषही श्रेष्ठ आहे आणि स्त्रीही श्रेष्ठ आहे. मुलगाही श्रेष्ठ आहे आणि मुलगीही श्रेष्ठ आहे. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, मुलीला जन्माला येऊ द्या, स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करा, स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करा.
तरच आपल्या पोरांना बायका मिळते. मुलगा जन्माला आला तर पेढे वाटू नका आणि मुलगी जन्माला आली तर बर्फी वाटू नका. मुलगा जन्माला आला तर पेढे वाटू नका, मुलगी जन्माला आली तर बर्फी वाटू नका. मुलगा मुलगी कोणीही जन्माला येऊ द्या, मुलगा मुलगी कोणीही जन्माला येऊ द्या. आनंदाने मिष्टान्न भोजन द्या, आनंद उत्सव साजरा करा. आणि ज्यांनी सात्विक मुला मुलींना जन्माला येऊ दिले, ज्यांनी स्त्रीभ्रूण हत्या केलीच नाही, नवे नवे भ्रूण हत्याच केली नाही, अशा सात्विक परिवाराची तुकोबाराय म्हणतात माझ्या हातून सेवा घडो. तुका म्हण घडो त्यांची सेवा. Come on.
वाटे
बडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी झालेली सेवा प्रभूच्या